नमस्कार माझ्या खवय्ये मित्र मैत्रिणींनो, मी स्मिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या खाद्यकट्ट्यावर म्हणजे स्मिताज रेसिपी मराठीवर। आता रमजानचा पवित्र महिना सुरू आहे, म्हणूनच मी आपल्या दर्शकांसाठी घेऊन आले खास रेस्टॉरंट मध्ये मिळणारी एक प्रसिद्ध डिश चिकन लपेटा। 5-स्टार हॉटेल पासून ते पेड पनवेलच्या ढाब्यामध्ये मिळणारी ही डिश तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे। सुरुवात करूया। चिकन लपेटा आपण बनवतोय 4 ते 5 जणांसाठी। त्यासाठी मी इथे घेतलंय 1/2 किलो चिकन। या रेसिपीमध्ये मी चिकन ड्रमस्टिक्स वापरणार आहे। मला 1/2 किलो मध्ये हे 6 ड्रमस्टिक्स मिळालेत। 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पूड, 1 टीस्पून धणे पावडर, 1/2 टीस्पून भाजलेली जिरे पावडर, 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, 2 टेबलस्पून दही आणि थोडंसं चवीपुरतं मीठ। सगळ्यात पहिल्यांदा आपण चिकनचं मॅरिनेशन करून घेणार आहोत। त्यासाठी एका भांड्यात दही घालायचंय, भाजलेली जिरे पावडर, धणे पावडर, काश्मीरी लाल तिखट। तुम्हाला जर चिकन लपेटा झणझणीत खायचं असेल तर तुम्ही तिखट मिरची पूड वापरू शकता। हळद सुद्धा घालायची आहे, आलं लसणाची पेस्ट, लिंबाचा रस घालायचा, थोडस मीठ आणि हे सगळं आपल्याला नीट एकत्र फेटून घ्यायचंय। हा मसाला चांगला फेटला की आता यात आपण चिकन ड्रमस्टिक्स घालणार आहोत। ड्रमस्टिक्स वर मी अशा प्रकारे चिरा पाडून घेतलाय म्हणजे मसाला अगदी आतपर्यंत जाईल। या मसाल्यात चिकन नीट एकत्र करून घ्यायचंय। आपल्याला हे चिकन या मॅरिनेशन मध्ये 1 ते 2 तासांसाठी ठेवायचंय, म्हणून आपण ते झाकून फ्रीज मध्ये ठेवणार आहोत। चिकन मॅरिनेट होऊन चांगले 2 तास झाले, आता आपण ते शिजवून घेऊया। त्यासाठी एका कढईत मी 2 ते 3 टेबलस्पून तेल घालणार आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय। या तेलात आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालायचंय। आज मी जराशी मध्यम ते मोठीच ठेवली आहे। हे चिकन आपल्याला ना तेलात चांगलं परतून घ्यायचंय म्हणजेच सिअर करायचंय। याचबरोबर आपण घालणार आहोत 1 अंडं। व्यवस्थित फोडून फेटून घेतलंय। हे चिकन लपेटा आहे ना, म्हणून ही अंड्याची लेअर सुद्धा यावर छानपैकी लपेटली जाणार आहे। चांगलं 2 ते 3 मिनिटं तेलात चिकन परतल्यावर आपण आज मंद करायची आहे। चिकन शिजण्यासाठी आपण बस 1/2 कप पाणी घालणार आहोत। नंतर आज मंद करायची आहे आणि झाकून हे चिकन पूर्णपणे शिजू द्यायचंय। साधारण 15 मिनिटं झाली आहेत। तुम्ही पाहू शकता चिकन अगदी छान शिजलंय आणि चिकनला पाणी सुद्धा सुटलंय। हे ड्रमस्टिक्स असल्यामुळे चिकन फक्त 15 मिनिटात शिजतं, परंतु जर तुम्ही होल चिकन वापरलं तर ते शिजायला तुम्हाला 25 ते 30 मिनिटं लागू शकतात। चला आता आपण गॅस बंद करूया आणि पुढच्या तयारीला लागूया। या चिकन लपेटासाठी आपण एक मस्त पैकी फ्रेश गरम मसाला वाटणार आहोत। त्यासाठी मी इथे घेतल्यात 4 लवंगा, 1 चक्रीफूल, 3 वेलदोडे, 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनीचे तुकडे आणि 1/2 टीस्पून काळी मिरी। हे सगळं गरम मसाल्याचं साहित्य आपल्याला साधारण मंद ते मध्यम आचेवर हलकं भाजून घ्यायचंय, म्हणजे त्यातून एक छान सुगंध यायला लागेल। हे मसाले भाजले की आपण ते थंड करून मिक्सर मधून बारीक वाटून घेणार आहोत। आपलं चिकन शिजून तयार आहे, तसेच गरम मसालाही वाटून तयार आहे। आता आपण अजून एक मसाला वाटायचाय, त्यामध्ये आपण घेणार आहोत 1 टेबलस्पून काजू, 1 टेबलस्पून मगज बीज म्हणजेच मेलन सीड्स, 2 टेबलस्पून सुकं किसलेलं खोबरं, 2 टेबलस्पून दही, 4 हिरव्या मिरच्या आणि 1/2 कप कोथिंबीर। हे सगळं साहित्य आपल्याला पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यायचंय। सगळे मसाले आपले वाटून तयार झाले आहेत। आता आपण चिकन शिजवायला घेऊया। त्यासाठी एका कढईत 3 टेबलस्पून तेल मी गरम केलंय। यात आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट। 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट बनवताना मी यात 1 इंच आल्याचा तुकडा आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत। ही पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजे लसणीचा आणि आल्याचा कच्चेपणा निघून जाईल। साधारण 2 मिनिटं आपण ही पेस्ट परतून घेतली आहे। आता यात आपण घालणार आहोत 2 कांद्याची पीस। हे 2 कांदे वजनात होते साधारण 180 ग्रॅम।
त्यांची आपण मिक्सरमधून अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे. चिकन लपेटा ही ग्रेव्ही एकदम स्मूथ असते, त्यात कुठलाही मसाला किंवा कुठलाही इंग्रेडियंट दाताखाली येऊ नये म्हणून मी यात पेस्ट करून घातल्या आहेत. आणि म्हणूनच आपण कांद्याची आणि टोमॅटोची सुद्धा पेस्ट घालणार आहोत. ही कांद्याची पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे अगदी हलकी ब्राऊन होईपर्यंत. चांगली 7-8 मिनिटं मी ही कांद्याची पेस्ट परतून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता यातलं मॉइश्चर थोडं कमी झालंय आणि रंगही थोडा बदललाय. आता आपण यात घालणार आहोत 2 टोमॅटोची पेस्ट. हे 2 मोठे टोमॅटो होते, वजनात साधारण 200 ग्रॅम. ही टोमॅटोची पेस्ट शिजण्यासाठी बस थोडंसं मीठ घालायचं आहे. आज जराशी मंद करून आपण ही पेस्ट झाकून शिजू देऊया. साधारण 6-7 मिनिटं झाली आहेत. तुम्ही पाहू शकता टोमॅटोची पेस्ट चांगलीच शिजली आहे आणि कडांनी तेलही सुटायला लागलंय. एकच गोष्ट मी इथे तुम्हाला वारंवार सांगू इच्छिते की या पेस्ट अतिशय चांगल्या रीतीने शिजवणं गरजेचं आहे. थोडासा वेळ लागतो पण जर त्या नाही शिजल्या तर त्यांचा कच्चेपणा ह्या आपल्या भाजीत किंवा ग्रेव्हीत राहतो. चला आता यात आपण कोरडे मसाले टाकूया. 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पूड, 1 टीस्पून धणे पावडर आणि 1/2 टीस्पून भाजलेली जिरे पावडर. हे सगळे मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. मसाले परतताना जर ड्राय व्हायला लागले तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता, पण आपल्याला मसाले बिलकुल करपू द्यायचे नाहीयेत. चांगली 3-4 मिनिटं मी हे मसाले परतून घेतले आहेत. यात आपण घालणार आहोत काजू आणि मगज बीजाची पेस्ट. पाहिलं तुम्ही ही पेस्ट मी किती स्मूथ वाटली आहे आणि ही वाटताना मी साधारण 3 टेबलस्पून पाण्याचा वापर केला आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं 1/2 कप पाणी घालून मी यात मिसळणार आहे. हे मसाले आपल्याला चांगले एकत्र परतून घ्यायचे आहेत, मगच आपली चिकन लपेटाची ग्रेव्ही एकदम टेस्टी बनणार आहे. झाकून आपण हे शिजू देऊया. 6-7 मिनिटात आपण हे सारे मसाले परतून घेतले. हे मसाले सगळे एकजीव होऊन एकत्र झाले. आता आपण शिजवलेलं चिकन घालायचंय. तसेही आपलं चिकन पूर्णपणे शिजलेलं आहे. आता फक्त आपल्याला मंद आचेवर या मसाल्यात ते शिजवून घ्यायचंय. हा आहे आपण तयार केलेला गरम मसाला. नीट एकत्र करून घ्यायचा आहे. थोडा वेळ झाकून आपण या सगळ्या मसाल्यात चिकन हळूहळू शिजू द्यायचंय. साधारण 5-1 मिनिट आपण हे चिकन मंद असेवर या मसाल्यात शिजवून घेतलंय. आपला चिकन लपेटा जवळपास तयार झालाच आहे, म्हणून यात आता चवीपुरतं मीठ घालायचंय. त्याचबरोबर ही 1 टीस्पून कसुरी मेथी पावडर आहे, ती मी घालतेय. कसुरी मेथीला हलकं तव्यावर भाजून तिला मी हातानेच क्रश करून घेतलेला आहे. नीट मिक्स करून घ्यायची आहे. आता आपण करणार आहोत एक इंटरेस्टिंग स्टेप. या चिकन लपेटाला आपण धुनगार देणार आहोत. त्यासाठी मी इथे कोळसा चांगला पेटवून घेतलाय. या कोळशावर थोडंसं तूप घालायचंय. जसा यातून धूर निघायला लागेल पटकन झाकण बंद करायचंय आणि साधारण 30 सेकंद ते 1 मिनिट हा धुनगार आपल्या लपेटाला मिळू द्यायचा आहे. 1 मिनिटानंतर ही धुनगाराची वाटी आपण बाजूला काढूया. हे चिकन लपेटा आता आपण फिनिश करणार आहोत फ्रेश क्रीमने. तुम्ही तुमच्या घरातली साठवलेली साय फेटून यात घालू शकता. मी इथे अमूल क्रीम वापरते. 1/2 कप अमूल क्रीम घेतलंय. त्यात थोडंसं 1-2 टेबलस्पून पाणी मिसळून मी जरासं फेटून घेतलंय. ही क्रीम यात मिसळून द्यायची आहे. क्रीम घातल्यावर मात्र गॅस लगेच बंद करायचा आहे. आपला चिकन लपेटा तयार आहे. अजून एक छोटीशी स्टेप राहिली आहे बरं का, सांगतेच मी पुढच्या व्हिडिओमध्ये. हा चिकन लपेटा सर्व्ह करण्याचा ना एक असा अजब तरीका आहे. तो काय आहे माहितीये का? या पॅनमध्ये मी 1-2 टीस्पून तेल गरम केलंय. यात मी एक प्लेन ऑमलेट बनवून घेणार आहे. या प्लेन ऑमलेटसाठी मी 2 अंडी फेटून घेतली आहे. त्यात फक्त चवीपुरतं मीठ आणि 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर घातली आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही थोडीशी हळदही घालू शकता. अंडे व्यवस्थित फेटल्यावर ते मिश्रण आपण या गरम पॅनमध्ये घालणार आहोत आणि असं हे छान पातळ प्लेन ऑमलेट आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आपलं ऑमलेट तयार आहे. या ऑमलेटच्या छानपैकी अशा पातळ पट्ट्या कापून त्यांचा गार्निश म्हणून आपण चिकन लपेट्यावर वापरणार आहोत. 5-स्टार हॉटेल पासून ते रोड साईड ढाब्यांपर्यंत खवय्यांची मन जिंकणारा हा चमचमीत चिकन लपेटा. यासोबत
तुम्ही रोटी नान कुलचा तसेच जीरा राईस वाढू शकता. घरातल्या कुठल्याही गेट टुगेदरची शान ठरू शकतो अशी ही डिश चिकन लपेटा. लवकर बनवून पहा आणि मला तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका या व्हिडिओच्या खाली कॉमेंट सेक्शन मध्ये. मला आशा वाटते तुम्हाला माझा आजचा रेसिपी व्हिडिओ नक्की आवडला असेल. मग या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा. अशाच छान छान रमदानच्या रेसिपीज पाहण्यासाठी आमची रमदानची प्लेलिस्ट पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. बाजूला दिलेल्या त्या छोट्याशा घंटेला टोला द्यायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करीन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळेल. चला तर मी येते पुन्हा तुमच्या भेटीला एका नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत कीप वॉचिंग, एन्जॉय कुकिंग. बाय बाय.